सुप्रीम कोर्टाचा वर्गीकरण आणि क्रिमिलियर हे जजमेंट लागू करण्यासाठी एका रिटायर्ड जजची नेमणूक करण्यात आली. बार्टीच्या एका अधिकाऱ्याला सचिव म्हणून नेमण्यात आलं. अहवाल त्यांचा सादर केला जाईल आणि अहवाल एकदा सादर झाला की ते जजमेंट लागू होईल अशी परिस्थिती आहे. तमाम SC ST च्या अधिकाऱ्यांना हा निर्णय लागू झाला तर त्यांच्या मुलाला मुलीला आणि कुटुंबाला आरक्षण मिळणार नाही याची त्यांनी नोंद घ्यावी. आरक्षण वाचवणं या इलेक्शनचा मुद्दा आपण केला पाहिजे आणि म्हणून या सर्व अधिकाऱ्यांना माझी असणारी विनंती आहे की इलेक्शनमध्ये त्यांनी स्वतःकडचे 50,000 रुपये खर्च केले पाहिजेत. त्यांनी स्वतःहून खर्च केले पाहिजेत एक तर प्रचार करण्यासाठी किंवा दुसरं मतदान आपल्याकडे वळविण्यासाठी. कशा पद्धतीने वळवायचं याची आपल्याला अधिक जाणीव आहे. उद्याचे आमदार निवडून आले तर हा निर्णय अंमलबजावणी करण्यापासून थांबवता येतो आणि म्हणून तमाम फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या अधिकाऱ्यांना आवाहन करतोय की आपण या निवडणुकीमध्ये आपल्या पदरचे 50,000 रुपये खर्च करू आपल्या मुलाबाळांचं आरक्षण वाचवा. हे आव्हान मी आपल्याला करतोय ते आपण वाचवाल ही अपेक्षा मी मतदान देऊन हे वाचवाल ही अपेक्षा मी आपल्याकडे करतोय.